स्नेहांकुर देशिंवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत थोर स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक यांच्याविषयी जबरदस्त मराठी निबंध। लोकमान्य टिळक हे भारतीय जनतेच्या मनात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करणारे थोर स्वातंत्र्य सेनानी होते। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करत त्यांनी भारतीय जनतेला स्वराज्याचा महान मंत्र दिला। लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात झाला। त्यांचे मूळ नाव केशव असे होते, पण बाळ हे टोपणनावच कायम राहिले। त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधरपंत व आईचे नाव पार्वतीबाई हे होते। टिळक लहानपणापासून कुशाग्र बुद्धिमत्तेचे व अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे होते। टिळकांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून BA ची पदवी घेतली। देशसेवा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने न्यू इंग्लिश स्कूल व फर्ग्युसन कॉलेज सुरू केले। शिक्षणाबरोबरच जनतेला राष्ट्रकार्याची प्रेरणा देण्यासाठी त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली। इंग्रजांविरुद्ध लोकांनी संघटित होऊन लढा द्यावा म्हणून त्यांनी गणेशोत्सव व शिवजयंती हे उत्सव सुरू केले। स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण यांचा पुरस्कार करून त्यांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध आवाज उठवला। लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असेही म्हणतात। टिळकांनी राजकारणात जहालमतवादाचा पुरस्कार केला। त्यांनी मंडालेच्या कारागृहात शिक्षा भोगत असताना गीता रहस्य हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला। दुर्दैवाने अखेर 1 ऑगस्ट 1920 रोजी हा तेजस्वी झळाळता सूर्य अनंतात विलीन झाला। धन्यवाद। अशाच प्रकारच्या नवनवीन मराठी निबंध व भाषणासाठी आमचे स्नेहांकुर देशिक अवश्य सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब समोरील नोटिफिकेशन बेल हिट करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओज सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील।